नमस्कार बालमित्रांनो तर पा बालमित्रांनो या नवीन शैक्षणिक वर्षात तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आपण या ठिकाणी इयत्ता सातवीमधील विषय इतिहास यामधील एक पाठ आज आपण अभ्यासणार आहोत तर बालमित्रांनो मला सांगा बरं आपल्या भारतामध्ये स्वतःचं राज्य स्थापन करणारा स्वराज्य स्थापन करणारा एक राजा होऊन गेला त्या राजाचं नाव कोणाकोणाला माहिती सांगा वा 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 खूपच सुंदर म्हणजे सर्वांनाच तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे कोण राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांची जयंती दरवर्षी फार मोठ्या उत्साहाने साजरी करतो कधी साजरी करतो बरं तारीख सांगा एकोणीस फेब्रुवारी या दिवशी आपण त्यांची जयंती साजरी करतो बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला बरं शिवनेरी किल्ल्यावर खूप तुम्हाला खूप माहिती आहे आपल्या महाराजांबद्दल तुम्ही खूप अभिमान बाळगता आपल्याला महाराजांचा खूप अभिमान आहे कारण त्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं स्वराज्य म्हणजे काय तर स्वतःचं राज्य मग स्वतःचं राज्य म्हणजे कोणाचं राज्य तर आपल्या सर्वांचं राज्य त्यांनी नेतृत्व करून त्या ठिकाणी स्थापन केलं शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी आपल्या प्रदेशावर मुघलांचं राज्य होतं मुघल लोक आपल्या रयतेचा छळ करत होते या रयतेच्या छळाला त्या ठिकाणी लगाम घालण्याचं कार्य हो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी केलं आणि शिवाजी महाराजांना कुणी घडवलं त्यांच्या माता जिजा माता आपण त्यांचाही त्या ठिकाणी खूप असा आपल्याला अभिमान आहे की त्यांनी एक आपल्या देशाला आपल्या राज्याला महान असा सुपुत्र त्या ठिकाणी दिला।, दिला तर बालमित्रांनो याच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य स्थापन करताना त्यांनी स्वराज्य स्थापनेनंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला स्वतःला राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी हे स्वराज्य स्थापन झालेलं आहे हे सर्व जगनमान्य व्हावं हो, सर्वांना माहिती हो, व्हावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेकानंतर महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले म्हणजेच दक्षिण भारतामध्ये त्या ठिकाणी आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी मोहीम काढली दक्षिण दिग्विजय केला त्यानंतर महाराजांनी आपलं जे स्वराज्य आहे ते महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी महाराजांचं स्वराज्य सुरुवातीला विस्तारलं पहा त्यामध्ये नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रा, रायगड व ठाणे या जिल्ह्यामध्ये महाराजांचं स्वराज्य विस्तारलेलं होतं त्याचबरोबर महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्या ठिकाणी विस्तारलं गेलं त्यामध्ये कर्नाटक राज्य आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या तीन राज्यामध्ये त्या ठिकाणी आपलं स्वराज्य महाराजांनी विस्तारलं होतं मग असा हा स्वराज्याचा विस्तार वाढत होता मग हे स्वराज्य व्यवस्थित टिकून राहावं म्हणून महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था पाहण्यासाठी त्या ठिकाणी स्वराज्याची घडी बसवण्याचं ठरवलं आणि मग महाराजांनी या स्वराज्याचा कारभार म्हणजेच रा स्वराज्याची घडी बसवण्यासाठी जे काही कार्य त्या ठिकाणी हाती घेतलं तो त्यालाच आपण स्वराज्याचा कारभार म्हणून ओळखतो आपण पुढील भागामध्ये स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा स्वराज्य सुस्थितीत त्या ठिकाणी राहावं आणि स्वराज्याचा विस्तार व्हावा स्वराज्यातील जनता सुखी राहावी म्हणून महाराजांनी काय काय कार्य केलं काय काय योजना आखल्या याची माहिती आपण पुढील भागामध्ये घेऊया धन्यवाद